भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना समन्स बजावून त्यांची चौकशी करण्यामागे केंद्र सरकारचं दडपशाही धोरण असल्याचा आरोप करीत हिंगोलीत काँग्रेसच्या वतीनं ईडी केंद्र सरकार विरोधात निदर्शनं केली आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञाताई सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी शहरातील बसस्थानक परिसरात आंदोलन पार पाडलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही सगळे इथे आज हजारोच्या संख्येने काँग्रेस परिवार काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. ही ईडीची जी कारवाई होत आहे ही केवळ आणि केवळ त्यांना त्रास देण्यासाठी होत आहे. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. फक्त काँग्रेस पक्ष हा आपल्या देशातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्याला खच्चीकरण करणं, त्याला संपवण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याची आवाज बंद करणं यासाठी हे ईडीची कारवाई आमच्या मॅडमच्या विरुद्ध होत आहे. परंतु आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते तितक्याच ताकदीने मॅडम सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधी असतील त्यांच्या पाठीशी उभं आहोत आणि आम्ही त्यांचे हात बळकट करणार आहोत आणि किती दिवस ती चौकशी करेल तितक्या दिवस आम्ही या रस्त्यावरती त्यांच्यासाठी उतरण्यासाठी सदैव तत्पर आहोत. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.